हाऊ टू यूज प्रेपोजिशन्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेपोजिशन्स म्हणजे आपण त्याला शब्दयोगी अव्यय म्हणतो हे शब्दयोगी अव्यय त्यांचा उपयोग वाक्यात कसा करायचा किंवा महाराष्ट्रात होणाऱ्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यांमध्ये प्रेपोजिशन या टॉपिक वरती कसे प्रश्न विचारले जातात आणि त्यांना सोडवायचं कसं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक परीक्षा येत आहेत परीक्षा होणार आहेत आणि या प्रत्येक परीक्षेमध्ये प्रेपोजिशन या घटकावर आधारित प्रश्न हे विचारले जातात वेगवेगळ्या प्रकारचे प्रेपोजिशन्स असतात त्याच्यामध्ये काही स्थलदर्शक काही कालदर्शक अशा वेगवेगळ्या संदर्भाने वापरलेले प्रेपोजिशन्स आणि त्यावर आधारित प्रश्न या परीक्षांमध्ये विचारले जातात बऱ्याच वेळा एकच प्रेपोजिशन वेगवेगळ्या अर्थाने विचारलं जातं किंवा त्यांचा अर्थही तसा निघतो म्हणूनच त्याचा वाक्यात उपयोग कसा करायचा आणि त्याचा अर्थ कसा काढायचा हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जेणेकरून काय होईल प्रेपोजिशनवर आधारित कोणताही प्रश्न असेल तरी तो तुम्हाला सोडवायला अडचण येणार नाही ठीक आहे तर आपण काय पाहणार आहोत आज प्रेपोजिशन ठीक आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जे प्रेपोजिशन पाहणार आहोत ते कोणते कोणते आहेत पहिला आहे ॲट आणि इन ॲट आणि इन हे स्थलन निर्देशक आहे त्यानंतर ॲट इन आणि ऑन काल निर्देशक काळाचा संदर्भ घेऊन आपण ऍट इन आणि ऑन हे प्रेपोजिशन पाहणार आहोत त्यानंतर आहे टू आणि इंटू टू आणि इंटू गतीदर्शक त्यानंतर बिटवीन आणि अमंग हे स्थलदर्शक सिन्स फॉर आणि फ्रॉम हे कालदर्शक त्यानंतर आहे इन आणि विद इन कालदर्शक त्यानंतर ऑन अपॉन आणि अबाऊ स्थलदर्शक किंवा आपण त्याला स्थलवाचक म्हणूया त्यानंतर आहे बाय अँड विद त्यानंतर अक्रॉस आणि थ्रू आणि त्यानंतर टू to, टुवार्ड्स आणि ऍट एवढे जे प्रेपोजिशन्स आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत आणि यांचा स्थळानुसार अर्थ कसा काढायचा गतीनुसार असा अर्थ कसा काढायचा कालदर्शक या स्वरूपामध्ये ते कसे काम करतात वाक्यामध्ये हे आज आपण पाहणार आहोत हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर हे समोर तुमच्या जे प्रेपोजिशन दिसत आहेत त्यांचा अर्थ कसा काढायचा किंवा वाक्यामध्ये वापर कसा करायचा आणि त्यांच्या संदर्भाने आलेले जे प्रश्न आहेत ते अचूकपणे कसे सोडवायचे हे तुम्हाला शंभर टक्के समजणार आहे ठीक आहे चला मग आपण काय करूया आता आपले जे प्रेपोजिशन्स आहेत त्यांना स्पष्टीकरणासह पाहून घेऊया सर्वात आधी आपल्याला पाहणं गरजेचं आहे की हे जे प्रेपोजिशन्स आहेत ठीक आहे त्यांचा अर्थ काय होते प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय त्याला मराठीमध्ये शब्दयोगी अव्यय असं म्हटलं जातं आता पहा नाम आणि सर्वनाम अर्थ पाहूया आपण प्रेपोजिशनचा प्रेपोजिशन जे आहे त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत नाम आणि सर्वनाम यांतील परस्पर संबंध किंवा त्यांतील नाते दर्शवणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अव्यय असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं तर शब्दयोगी अव्यय किंवा प्रेपोजिशन म्हटलं जातं आणि हे जे शब्दयोगी अव्य असतात ते नाम आणि सर्वनाम नाम आणि सर्वनाम नाऊन आणि प्रोनाऊन परस्पर संबंध किंवा नाते दर्शवतात काय दर्शवतात परस्पर संबंध किंवा नाते नाऊन आणि प्रोनाऊन त्याला शब्दयोगी अव्यय किंवा प्रेपोजिशन असं म्हटलं जातं वाक्यामध्ये समजा जे नाऊन असेल आणि त्याबरोबर एखादं दुसरं नाव नसेल किंवा एखाद्या वाक्यामध्ये नाव नसेल त्याबरोबर प्रोनाउन असेल किंवा एखाद्या वाक्यामध्ये दोन्हीही प्रोनाउन असतील या दोन्ही गोष्टींमधील जे परस्पर संबंध आहेत या दोन्ही गोष्टींमधील जे नातं आहे हे दर्शवणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अव्यय असं म्हटलं जातं मला असं वाटतं की आता तुम्हाला याचा अर्थ नक्की कळालेला असेल ठीक आहे तर मग आपण काय करूया पुढे जाऊया काही एक्झाम्पल्स आहेत तुमच्या समोर एक्झाम्पल पाहूया द कॅट इज स्लीपिंग इन द बास्केट एक्झाम्पल काय आहे कॅट इज स्लीपिंग इन द बास्केट म्हणजे जे मांजर आहे मांजर आहे ते झोपलेलं पर आहे परंतु कुठे झोपलेला आहे बास्केट मध्ये झोपलेलं आहे या ठिकाणी कॅट काय आहे नाऊन आणि बास्केट काय आहे नाऊन या दोघांमधलं जे नातं आहे कॅट तर झोपलीये परंतु कुठे झोपली बास्केट मध्ये झोपली बास्केट मध्ये झोपली आणि या दोघांमधलं म्हणजे कॅटमधलं आणि बास्केट मधला जो परस्पर संबंध आहे तो इन या शब्दाने दाखवलेला आहे कोणत्या शब्दाने इन या शब्दाने दाखवलेला आहे म्हणून इन इन हा जो शब्द आहे या वाक्यातला आहे प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय कळलंय दोन्ही नाऊन आहेत कॅट नाऊन आहे आणि बास्केट नावन आहे दोन्ही नाऊं मधला परस्पर संबंध इन या शब्दाने दाखवला म्हणून इन इज अ

पेपर वरती लिहिली म्हणजेच हे प्रोनाउन आणि हे नाऊन यांतील जो परस्पर संबंध आहे ते दर्शवण्याचं काम ऑन या शब्दाने केलेलं आहे ऑन कुठे लिहिली तर ऑन द पेपर म्हणजे पेपर वर लिहिली म्हणजेच प्रोनाउन आणि नाऊन या दोघांमधला जो संबंध आहे तो दर्शवण्याचं काम शब्द योग्य करतात आय लाईक टू रीड अ बुक बाय द विंडो आय लाईक टू रीड द बुक बाय द विंडो म्हणजे मला पुस्तक वाचायला आवडतं पण कुठं बाय द विंडो म्हणजे खिडकीच्या बाजूला बसून खिडकीच्या बाजूला आणि या ठिकाणी प्रोनाऊन आहे आय आय प्रोनाऊन आहे आणि विंडो नाऊन ना आहे ठीक आहे तर मला पुस्तक वाचायला आवडतं परंतु कुठे बसून तर खिडकीच्या बाजूला म्हणजेच आय आणि विंडो दोघांमधला संबंध बाय या शब्दाने दाखवला म्हणजेच प्रोनाऊन आणि नाऊन यातला संबंध दाखवणारा शब्द म्हणजे शब्दयोगी अव्यय चौथं वाक्य पहा द केक इज मेड ऑफ चॉकलेट केक शब्द आहे केक नाऊन आहे केक आणि कशापासून बनलाय तर चॉकलेट पासून बनलाय म्हणजे हा काय आहे मटेरियल नाउन ठीक आहे काय हरकत नाही पुढे या दोघांमधला जो संबंध आहे परस्पर संबंध आहे तो दाखवण्याचा ते दाखवण्याचं जे काम आहे ते ऑफ या शब्दाने केले म्हणजेच ऑफ हे काय आहे तर या वाक्याचं प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय आहे ठीक आहे तर प्रेपोजिशन म्हणजे काय आणि हे प्रेपोजिशन नाउन आणि प्रोनाउन या दोघांमध्ये रिलेशन किंवा परस्पर संबंध कसं दाखवतं हे तुम्हाला आता कळलेलं असेल ठीक आहे चला पुढे जाऊया या ठिकाणी पहा पहिलं आहे प्रिपोजिशन ऍट आणि इन दोन प्रिपोजिशन आपण यामध्ये पाहतोय ऍट आणि इन मित्रांनो हे जे प्रिपोजिशन आहेत ऍट आणि इन हे स्थल निर्देशक आहेत म्हणजे स्थल दाखवतात जागा दाखवतात एखादं ठिकाण दाखवतात प्लेस दाखवतात ठीक आहे तर आपण सुरुवातीला पाहूया ऍट ॲट ॲट काय करतो एखादा छोटा भाग एखादा छोटा भाग एखादं खेड एखादं गाव इत्यादी कमी महत्व असणाऱ्या हा महत्वाचा शब्द आहे कमी महत्व असणाऱ्या ठिकाणापूर्वी ठिकाणाच्या पूर्वी ऍट हे प्रेपोजिशन वापरलं जातं कोणत्या ठिकाणाच्या पूर्वी तर असं ठिकाण जे छोटं आहे एखादा छोटा भाग आहे एखादं छोटस खेडं आहे एखादं गाव आहे किंवा असं ठिकाण ज्याचं महत्त्व अतिशय कमी आहे त्या ठिकाणापूर्वी ऍट हिप्रेपोझेशन वापरलं जातं आलं लक्षात उदाहरण पहा दे मेट ॲट दे मेट ॲट द पार्क आता पार्कच्या आधी ऍट हिप्रेपोजेशन वापरलं जाते पार्क ही काही मोठी जागा नाही आहे हो की नाही म्हणजे छोटीशी जागा आहे इतकी महत्त्वाची जागा सुद्धा नाहीये म्हणून पार्कच्या आधी ॲट हे प्रेपोजिशन वापरावं लागणार आहे म्हणून या ठिकाणी वाक्य आहे द मेट दे मेट ॲट द पार्क फॉर अ पिकनिक पार्क काय आहे छोटी जागा आहे म्हणून त्याच्या आधी ॲट वापरलंय आता इन प्रिपोझिशन पहा समुद्र मोठे शहर एखादा जिल्हा एखादा प्रांत देश खंड इत्यादीच्या नावापूर्वी इन हे प्रेपोझेशन वापरलं जातं आता ही मोठी ठिकाणं आहेत समुद्र झालं त्यानंतर एखादं मोठं शहर एखादा जिल्हा एखादा प्रांत एखादा देश किंवा खंड अशी जी मोठी ठिकाणं असतात किंवा जास्त महत्व असणारी असतात किंवा काय जास्त महत्व यामध्ये महत्व जास्त असतं त्या ठिकाणांच्या पूर्वी किंवा त्या ठिकाणाच्या नामापूर्वी इन हे प्रेपोजेशन वापरलं जातं ठीक आहे येथे लक्षात ॲट कधी वापरायचं जर कमी महत्वाचं ठिकाण असेल एखादं छोट ठिकाण असेल त्या ठिकाणी ॲट वापरायचं आणि जर मोठं ठिकाण असेल जास्त महत्वाचं असेल तर इन वापरायचं एक्झाम्पल पहा इनसाठी आय वॉज लिव्हिंग इन अमेरिका फॉर एज्युकेशन अमेरिका काय आहे ठीक आहे मोठा देश आहे म्हणून त्याच्या आधी इन हे प्रिपोजिशन वापरलेलं आहे ॲट आणि इन मधला फरक कळायला असेल आपण आता काय करूया पुढे जाऊया ऍट आणि इन स्थल निर्देशक प्रेपोजिशन असतात हे लक्षात ठेवायचं त्याचबरोबर ऍट आणि इन हे वेगळ्या संदर्भाने सुद्धा वाक्यामध्ये येऊ शकतात ते कसे हे आपण पुढे पाहणार आहोत ठीक आहे तर आपण ऍट आणि इन हे जे दोन प्रिपोजिशन आहेत हे जे स्थळाच्या संदर्भाने कसं वापरलं जातं हे पाहिलेलं आहे आता आपण त्याला काळाच्या संदर्भाने कसं वापरायचं हे पाहणार आहोत त्याचबरोबर आपण ऑन हे प्रिपोजिशन सुद्धा पाहणार आहोत ठीक आहे सुरुवातीला आपण पाहूया ॲट ॲट कधी वापरायचा सायंकाळ दुपार पहाट किंवा दिवसाचा कोणताही भाग सकाळ दुपार पहाट किंवा दिवसाचा कोणताही भाग ठीक आहे दिवसाचा कोणताही भाग असेल तर त्याच्या नावापूर्वी ॲट हे प्रिपोजिशन वापरलं जातं लक्षात ठेवायचं सायंकाळ असेल दुपार असेल पहाट असेल किंवा दिवसाचा कोणताही भाग असेल तर त्याच्या नावापूर्वी काय प्रिपोजिशन वापरायचं प्रेपूजिन तर ते प्रिपोजिशन ऍट हे असलं पाहिजे उदाहरण पहा दे विल कम हिअर ॲट द इव्हिनिंग ते येतील परंतु कधी ऍट द इव्हिनिंग इव्हिनिंग काय आहे सायंकाळ काय आहे दिवसाचा एक भाग आहे म्हणून दिवसाच्या एका भागाच्या नावाच्या ना आधी आपल्याला ऍट हे प्रिपोजिशन वापरायचं असतं म्हणून आपण या ठिकाणी काय वापरलेलं आहे ॲट हे प्रिपोजिशन वापरलेलं आहे पुढचं आहे इन वर्ष असेल महिना पंधरवाडा आठवडा इत्यादीच्या नावापूर्वी इन हे प्रिपोजिशन वापरलं जात काय काय असतं वर्ष महिना पंधरवाडा आठवडा उदाहरण पाहूया आय सेलिब्रेट माय बर्थ डे इन नोव्हेंबर मी माझा जो बर्थ डे आहे तो नोव्हेंबर मध्ये नोव्हेंबर मध्ये साजरा करतो आणि या ठिकाणी काय आहे महिना आहे नोव्हेंबर कशाचं नाव आहे महिन्याचं नाव आहे आणि महिन्याच्या पूर्वी या ठिकाणी आपण पाहिलं इन हे प्रिपोजिशन वापरलं जातं म्हणून आपण लक्षात ठेवायचं जर दिवसाचा एखादा कोणताही भाग असेल छोटासा तर त्याच्या आधी ॲट हे प्रिपोजिशन वापरायचं आणि जर वर्ष महिना पंधरवाडा आठवडा इत्यादी जर काळाचे स्वरूप असतील किंवा काळाच्या स्वरूपाची नावं दिलेली असतील तर त्यापूर्वी इन हे प्रिपोझिशन वापरायचं आहे ठीके आता यामध्ये आपण कालाच्या संदर्भाने ऍट आणि इन पाहिलं ऍट आणि इन आता आपण पाहूया ऑन ऑन पहा या ठिकाणी आपल्याला ऑन पाहायचंय एखादा वार किंवा दिवस यांच्या नावापूर्वी ऑन हे प्रिपोजिशन वापरलं जातं कधी वापरलं जातं एखादा वार किंवा एखादा दिवस एखादा वार किंवा एखादा दिवस यांच्या नावापूर्वी ऑन हे प्रिपोजिशन वापरलं जातं वी विल कम हियर ऑन संडे इव्हनिंग या ठिकाणी संडे आहे रविवार आहे आणि रविवार काय आहे एक दिवस आहे दिवसाचं नाव दिवसाच आहे आणि या दिवसाच्या नावाआधी मग आपल्याला ऑन प्रिपोजिशन वापरावं लागणार आहे म्हणजे आपण ॲड कधी वापरायचं इन कधी वापरायचं आणि ऑन आन कधी वापरायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल ठीक आहे कालाच्या संदर्भाने एखाद्या वेळेच्या संदर्भाने हे तिन्ही प्रिपोजिशन कसे वापरायचे हे आपण पाहिलं उदाहरणं सुद्धा पाहिली असेल मित्रांनो हे प्रिपोजिशन कसे कि वापरायचे किंवा त्या संदर्भात तुम्हाला काही शंका असतील तुम्ही तर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे ठीक आहे चला पुढे जाऊया तिसरं आहे प्रिपोजिशन टू आणि इंटू टू आणि इंटू हे शब्द योग्य अव्यय गतीदर्शक असतात कसे असतात गतीदर्शक असतात या दोन्ही शब्दांमधून किंवा हे जे दोन्ही शब्द योग्य अव्यय आहेत टू आणि इंटू या दोघांमधूनही आपल्याला गती दिसत असते आता ही गती कशी दिसते हे तुम्हाला पुढे त्याचा अर्थ पाहून त्यानंतर त्या संदर्भातील जे उदाहरणं आहेत हे पाहून तुम्हाला कळणार आहे की प्रेपोजिशन टू आणि इंटू गतीच्या संदर्भात कसं वापरलं जातं किंवा टू आणि इन टू जर असेल तर त्या वाक्यातून त्या वाक्यातून गती दिसत असते हे आपल्याला कळणार आहे पहिला आहे टू टू च्या कडे या अर्थाने टू या शब्दाचा अर्थ होतो च्या कडे हे जे प्रिपोजिशन आहे टू याचा अर्थ च्या कडे अशा प्रकारे घेत घेतला जातो टू हे प्रिपोजिशन वापरले जातात उदाहरण पाहूया आय वेंट टू ऑफिस ऑन मंडे आय वेंट टू ऑफिस ऑन मंडे मी ऑफिस कडे गेलो म्हणजे आपण त्याला साधारण भाषेमध्ये ऑफिस ला गेलो असं म्हणतो परंतु त्याचा अर्थ काय असतो ऑफिस कडे ऑफिस कडे मी ऑफिस कडे गेलो कधी सोमवारी या ठिकाणी गती दिसते बरोबर ऑफिसकडे जाण्याची जी क्रिया आहे ऑफिसकडे जाण्याची जी गती आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसते ठीक आहे आता पुढे पाहूया आपण इंटू च्या आत याचा अर्थ काय असतो च्या आत टू हो चा अर्थ होतो च्या कडे आणि इंटू चा अर्थ होतो च्या आत च्या कडे यामध्ये सुद्धा गती आहे परंतु ही जी गती आहे ती एका ठिकाणाच्या दिशेने असते बरोबर की नाही आणि या ठिकाणी इंटू आहे इंटू चा अर्थ च्या आत होतो परंतु तो, तो सुद्धा कधी तर गतिशील असताना गतिशील असताना ती वस्तू कशी असली पाहिजे गतिशील असली पाहिजे इंटू या शब्दाचा अर्थ चहा आत या अर्थाने घेतला जातो परंतु गतिशील असताना इन टू हे गतिशील असताना वापरतात ही पॉड हॉट टी इन टू द कप त्याने गरम चहा कपामध्ये ओतला समजा एखादी किटली आहे आणि त्या किटलीतून त्याने काय केलेला आहे गरम चहा एका कपामध्ये ओतलेला आहे आता ही जी चहा आहे हा चहा जो कपामध्ये पडतोय ही जी गती आहे आणि हे जी सिच्युएशन आहे ही जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये आपल्याला इन टू हे प्रिपोजिशन वापरावं लागतो त्याने काय केलेलं आहे ओतलेला आहे तो ओततोय म्हणजे ती जी गती आहे त्या गतीला अनुसरून आपल्याला इन्टू हे प्रिपोजिशन वापरावं लागतं ही पॉड हॉट हो टी इंटू द कप ठीक आहे तर टू टू या शब्दाचा अर्थ च्या कडे आणि इन चा अर्थ च्या आत परंतु गतिशील असताना ठीक आहे पुढे प्रिपोजिशन बिटवीन अँड अमंग बिटवीन अँड अमंग आता हे जे दोन्ही प्रिपोजिशन आहेत बिटवीन आणि अमंग हे स्थलदर्शक आहेत या दोन्ही प्रिपोजिशन मधून आपल्याला स्थळ असल्याचा संदर्भ मिळतो एखादं ठिकाण असल्याचा संदर्भ मिळतो पाहूया कस पहिलं आहे बिटवीन बिटवीन म्हणजे काय तर दोन गोष्टींच्या मध्ये या अर्थाने बिटवीन हे प्रेपोजिशन वापरलं जातं कशाच्या मध्ये तर दोन गोष्टींच्या मध्ये हा शब्द महत्वाचा दोन गोष्टींच्या मध्ये गोष्टी किती असल्या पाहिजेत दोन गोष्टी असल्या पाहिजेत उदाहरण पहा राहुल वॉज बिटवीन मी अँड संदेश या ठिकाणी दोन गोष्टी आहेत मी आहे मी आहे आणि संदेश आहे या ठिकाणी संदेश आहे मी आहे आणि संदेश आहे आणि दोघांच्या मध्ये कोण आहे तर राहुल आहे या दोघांच्या मध्ये आहे राहुल ठीक आहे तर दोन गोष्टी ज्यावेळेस असतील ही पहिली गोष्ट आणि ही दुसरी गोष्ट ज्यावेळेस अशा दोन गोष्टी असतील आणि त्या गोष्टींमध्ये असलेली एखादी वस्तू म्हणजे राहुल त्या गोष्टीचा उल्लेख केला जातो अशा वेळेला आपल्याला बिटवीन हे प्रेपोजिशन किंवा हे शब्द योग्य वापरलं जातं बिटवीन गोष्टी किती असल्या पाहिजेत दोन असल्या पाहिजेत गोष्टी किती असल्या पाहिजेत दोन असल्या पाहिजेत आणि ज्या ज्या गोष्टीचा आपण उल्लेख करतोय ती गोष्ट त्या दोन गोष्टींच्या मध्यभागी असली पाहिजे तर अशा सिच्युएशन मध्ये बिटवीन हे प्रिपोजिशन वापरायचं असतं येते लक्षात ठीक आहे आता अमंगमध्ये थोडासा फरक आहे अमंग कधी अनेकांच्या मध्ये म्हणजे जर गोष्टी दोन पेक्षा जास्त असतील या अर्थाने अमंग हे प्रेपोजिशन वापरलं जात अनेकांच्या मध्ये उदाहरण पहा द कॅट हिड अमंग द पिलोज ऑन द काउच एक काउच आहे ठीक आहे एक काउच आहे त्या काउच वर खूप पिलो ठेवलेले आहेत ठीक आहे खूप म्हणजे त्याचा अर्थ काय तर दोन पेक्षा जास्त आहेत दोन पेक्षा जास्त आहेत त्याला आपण अनेक म्हणतो या ठिकाणी किती गोष्ट होत्या या ठिकाणी फक्त दोनच गोष्टी होत्या परंतु या ठिकाणी गोष्टी अनेक आहेत एक काउच आहे त्या काउच वर खूप साऱ्या पिलो ठेवलेल्या आहेत खूप साऱ्या उश्या ठेवलेल्या आहेत आणि त्या उशांच्या मध्ये ते मांजर लपलेलं आहे या ठिकाणी कुठेतरी ते मांजर लपलेलं आहे ठीक आहे अशा प्रकारे ज्यावेळेस दोन गोष्टींच्या मध्ये असा अर्थ अभिप्रेत असतो त्यावेळेस बिटबिन वापरावं आणि ज्यावेळेस अनेक गोष्टींच्या मध्ये असा अर्थ अभिप्रेत असतो त्यावेळेस तुम्ही अमंग हे प्रेपोजिशन वापरायला पाहिजे येथे लक्षात बिटवीन आणि अमंग यामध्ये मायनर फरक आहे दोन गोष्टींच्या मध्ये आणि दोन पेक्षा जास्त गोष्टींच्या मध्ये म्हणजेच अनेक गोष्टींच्या मध्ये त्या गोष्टी साधारण दोन पेक्षा जास्त असायला पाहिजेत ठीक आहे चला पुढे जाऊया पुढचे प्रेपोजिशन आहेत सिन्स फॉर आणि फ्रॉम सिन्स फॉर आणि फ्रॉम हे तिन्ही जे प्रेपोजिशन्स आहेत हे कालदर्शक आहेत वेळ दाखवतात किंवा त्याला आपण काळ असं म्हणतो काळ दाखवतात सिन्स फॉर आणि फ्रॉम पाहूया कसं पहिला आहे सिन्स एका ठराविक वेळेपासून आतापर्यंत काय आहे एका ठराविक वेळेपासून आतापर्यंत या अर्थाने सिन्स हे प्रेपोजिशन वापरलं जातं एका ठराविक वेळेपासून ते आतापर्यंत म्हणजे जेव्हा आता आपण बोलतोय त्यावेळेपर्यंत असा अर्थ अभिप्रेत असेल तर त्यावेळेस सिन्स हे प्रेपोजिशन वापरतात उदाहरण पहा शी हॅज अँड सीन हर फ्रेंड सिन्स एस्टरडे सिन्स वापरला या ठिकाणी तिने आपल्या मित्राला पाहिलं नाही कधीपासून कालपासून पाहिलं नाही कालपासून पाहिलं नाही परंतु या ठिकाणी आतापर्यंत पाहिलं नाही असं म्हणणं गरजेचं आहे आतापर्यंत कालपासून आतापर्यंत हे या ठिकाणी किंवा असा अर्थ हो या ठिकाणी अभिप्रेत आहे परंतु जरी आतापर्यंत असा शब्द या वाक्यामध्ये आला नसला तरी सिन्स हे प्रेपोजिशन असल्या कारणाने त्यामध्ये आतापर्यंत हा अर्थ घेणं गरजेचं आहे म्हणजे तिने आपल्या मित्राला सिन्स कालपासून आतापर्यंत पाहिलेलं नाही असा अर्थ या वाक्याचा आहे ज्यावेळेस सिन्स हे प्रिप्रेझेशन वापरलं जातं त्यावेळेस जरी आतापर्यंत हा शब्द दिलेला नसेल किंवा आपण बोलतोय त्या वेळेपर्यंत हा शब्द वाक्यामध्ये आला नसेल तरी तसा अर्थ विपरीत असतो तिने आपल्या मित्राला येस्टरडे पासून म्हणजेच कालपासून आतापर्यंत पाहिलेलं नाही ठीक आहे लक्षात येते एका ठराविक वेळेपासून तर आतापर्यंत असा अर्थ त्यामधून निघाला पाहिजे ओके पुढे पहा फॉर एखाद्या ठराविक कालामधीमध्ये एखाद्या ठराविक कालावधीमध्ये किंवा एखाद्या कालखंडामध्ये एक पूर्ण कालखंड यामध्ये अभिप्रेत झाला पाहिजे एक पूर्ण कालखंड दिसला पाहिजे पाहिजे या अर्थाने फॉर हे hey प्रेपेशन वापरतात उदाहरण पहा वी हॅव बीन वेटिंग फॉर द बस फॉर ट्वेंटी मिनिट्स वी हॅव बिन वेटिंग फॉर द बस फॉर ट्वेंटी मिनिट्स या ठिकाणी फार वापरले परंतु या वाक्यामध्ये अर्थ काय अभिप्रेत आहे तर आम्ही त्या मिनिटांपर्यंत वाट पाहतोय म्हणजे एक ठराविक कालावधी तो जो वीस मिनिटांचा कालावधी आहे त्या पूर्ण कालावधीला या वाक्यामध्ये हायलाईट करायचंय काय तर पूर्ण जो वीस मिनिटांचा कालावधी आहे त्या कालावधीला या वाक्यामध्ये हायलाईट करणं अभिप्रेत आहे पूर्ण कालावधी दिसला पाहिजे फॉर ट्वेंटी मिनिट म्हणजे आम्ही ट्वेंटी मिनिट तिथे उभे होतो ट्वेंटी मिनिटापर्यंत आम्ही वाट पाहिली हे त्या ठिकाणी दर्शवणं गरजेचं आहे अशा वेळेला किंवा अशा सिच्युएशन मध्ये फॉर हे प्रिपोजिशन वापरलं जात ज्यावेळेस एखादा पूर्ण काळ आपल्याला दर्शवायचा असतो किंवा समोरच्या लक्षात आणून द्यायचा असतो की मी वीस मिनिटांपर्यंत उभा राहिलो असं दर्शवायचं असेल तर काय करावं लागणार आहे फॉर हे प्रिपोजिशन वापरावं लागणार आहे पुढचं प्रिपिशन काय आहे तर पुढचं प्रिपोजिशन आहे फ्रॉम काय आहे फ्रॉम आपल्याला पाहायचंय कालदर्शक फ्रॉम एका ठराविक वेळेपासून सुरू या ठिकाणी सुरू हा जो शब्द आहे ना तो अतिशय महत्वाचा आहे एका ठराविक वेळेपासून सुरू स्टार्टिंग पॉइंट या अर्थाने फ्रॉम हे प्रिपोजिशन वापरले जाते किंवा वापरतात उदाहरण पहा द लायब्ररी इज ओपन फ्रॉम टेन ओ क्लॉक इन द मॉर्निंग द लायब्ररी इज ओपन फ्रॉम किती वाजल्यापासून लायब्ररी ओपन होते तर दहा वाजल्यापासून ओपन होते स्टार्टिंग पॉइंट दाखवायचा या ठिकाणी महत्वाचं काय आहे आता ती किती वाजेपर्यंत उघडी राहते शेवटी किती वाजेपर्यंत उघडी राहते किंवा किती काळ त्या लायब्ररीमध्ये काम होतं किती काळापर्यंत उघडी राहते याच्याशी काही संबंध ना, संबंध नाहीये फक्त महत्वाचं काय तर स्टार्टिंग पॉइंट स्टार्टिंग पॉइंट महत्वाचा ती जी लायब्ररी आहे ती ओपन कधी होते सुरू कधी होते हे महत्वाचं आहे लायब्ररी इज ओपन फ्रॉम टेन ओ क्लॉक दहा वाजला दहा वाजले की लायब्ररी ओपन होते हे या ठिकाणी सांगणं अभिप्रेत आहे ठीक आहे तर फ्रॉम ज्या वेळेस वापरलं जातं त्यावेळेस एका ठराविक वेळेपासून सुरू असा अर्थ या फ्रॉमचा निघाला पाहिजे स्टार्टिंग पॉईंट या ठिकाणी दिसलं पाहिजे ठीक आहे लक्षात येते चला पुढे जाऊया पुढचं आहे इन आणि विदिन इन हे प्रिपोजिशन आपण पाहिलं वेगळ्या संदर्भाने पाहिलेलं आहे आता आपण त्याला काल कालदर्शक या संदर्भाने पाहूया पहिला आहे इन एका ठराविक वेळेच्या शेवटी या अर्थाने इन हे प्रिपोजिशन वापरलं जातं एका ठराविक वेळेच्या शेवटी काय तर एका ठराविक वेळेच्या शेवटी इन हे प्रिपोजिशन वापरलं जातं कंप्लीट दिस टास्क इन अ वीक मी ते जे काम आहे टास्क म्हणजे काम कधी कंप्लीट करणार आहे कधी पूर्ण करणार आहे इन अ वीक आता या वाक्याचा अर्थ असा नाहीये की मला ते काम करण्यासाठी एक आठवडा लागेल असं त्याला म्हणायचं नाहीये तर त्याला काय म्हणायचंय का हे का जे काम मी सुरू केले ते या आठवड्याच्या शेवटी संपवणार आहे काय संपवणार आहे आता या ठिकाणावर मी जे काम सुरू केलं ते एका आठवड्याच्या शेवटी म्हणजे आठवडा संपल्यानंतर संपवणार आहे असाच अर्थ या ठिकाणी अभिप्रेत आहे इन या शब्दाचा काय तर एका ठराविक वेळेच्या शेवटी या अर्थाने इन हे प्रिपोजिशन वापरलं जातं मी हे जे काम सुरू केलेलं आहे ते कधी संपवणार आहे आठवड्याच्या शेवटी संपवणार आहे परंतु आपण काय म्हणतो की आठवड्यामध्ये संपूया परंतु त्याचा अर्थ काय होतो तर आठवडा संपल्यानंतर म्हणजे आठवड्याच्या शेवटच्या दिवशी ते काम मी संपवणार आहे ठीक आहे असा अर्थ इन या प्रेपोझिशनचा होतो पुढे आहे विदिन पुढे काय आहे विदिन एखादा ठराविक काळ संपण्यापूर्वी या अर्थाने विदिन हे प्रेपोजिशन वापरले जातं एखादा ठराविक काळ संपण्यापूर्वी म्हणजे ती मुदत आपण त्याला म्हणूया एखादा ठराविक काळ संपण्यापूर्वी म्हणजे मुदत काय आहे एक तास एक तासामध्येच किंवा इथून मी काम सुरू केलं आणि एक तास संपायच्या आधीच मी त्याला काय करणार आहे पूर्ण करणार आहे एक तास संपायच्या आधी म्हणजेच एका तासामध्येच किंवा जो दिलेला ठराविक काळ आहे त्या ठराविक काळ संपण्यापूर्वीच मी त्याला कंप्लीट करणार आहे म्हणजेच हे जे पेंटिंगचं काम आहे एका तासाच्या आधी मी संपवणार आहे काय करणार आहे एका तासाच्या आधी संपवणार आहे ज्यावेळेस असा अभिप्रेत असतो त्या वाक्याचा अर्थ त्यावेळेस विदिन हे प्रेपोजिशन वापराव ठीक आहे चला पुढे आहेत ऑन अपॉन आणि अबाउ स्थलवाचक आहेत ऑन अपॉन आणि अबाउ स्थलवाचक पहिला घेऊया ऑन वस्तू स्थिर आहे शिवाय दोन्ही वस्तूंमध्ये अंतर नाही वस्तू कशी आहे स्थिर आहे हे महत्वाचं वस्तू स्थिर आहे आणि दोन्ही वस्तूंमध्ये अंतर नाही परंतु ऑन हा जो शब्द आहे वर या अर्थाने वापरला जातो कसा वर या अर्थाने वापरला जातो परंतु हे लक्षात ठेवायचं की वस्तू कशी आहे स्थिर आहे अजून एक गोष्ट काय लक्षात ठेवायची वस्तूंमध्ये अंतर नाही परंतु वर आहे ठीक आहे आता उदाहरण पाहूया द हाऊस इज ऑन द हिल द हाऊस इज ऑन द हिल या ठिकाणी हिल आहे समजा ही हिल आहे आणि या ही हिल आहे आणि या हिलच्या वरती एक हाऊस आहे ठीक आहे असं आहे हाऊस ठीक आहे हिलच्या वरती हाऊस आहे आता हे जे हाऊस आहे ते टेकडीच्या वरती काही अंतरावर असं तरंगलेलं आहे का नाही वरती तरंगलेलं नाहीये ते टेकडीला चिटकून आहे या ठिकाणी चिकटून आहे काहीच अंतर नाहीये म्हणजे हे टेकडीच्या वरती तर आहे परंतु वस्तूंमध्ये अंतर अजिबात नाही ते टेकडीवर टेकलेलं आहे टेकडीवर चिकटलेलं आहे या अर्थाने काय तर वस्तू स्थिर आहे वस्तूमध्ये अंतर नाही परंतु वर आहे कसं आहे वस्तू स्थिर आहे वस्तूंमध्ये अंतर नाही परंतु ती वस्तू दिलेल्या वस्तूच्या वरती आहे या अर्थाने ऑन हे प्रिपेशन वापरलं जातं घर कसं आहे टेकडीवर आहे येते लक्षात ठीक आहे पुढे पहा अपॉन आता अपॉन अपॉनचा सुद्धा अर्थ काय होतो वर असाच होतो परंतु वर या अर्थाने परंतु वस्तू मध्ये हालचाल असते तेव्हा अपॉन हे प्रिपोजिशन वापरलं जातं वर या अर्थाने आता ऑन सुद्धा वर या अर्थानेच वापरलं जातं अपॉन सुद्धा वर या अर्थानेच वापरलं जातं परंतु ऑन ज्या वेळेस वापरलं जातं त्यावेळेस वस्तूमध्ये हालचाल नसते हालचाल नसते हालचाल काय असते नसते हालचाल नसते आता या घरामध्ये हालचाल नाहीये या टेकडीमध्ये हालचाल नाहीये परंतु ज्यावेळेस अपॉन वापरलं जातं त्यावेळेस संदर्भित ज्या वस्तू आहेत त्यामध्ये हालचाल असते मुवमेंट असते कस उदाहरण पहा द बुक फेल अपॉन द फ्लोर द बुक फेल अपॉन द फ्लोर आता हे फ्लोर आहे या ठिकाणी फ्लोअर आहे जमीन आहे त्याच्यावरती पुस्तक असं पडलं पुस्तक या ठिकाणी पडलं या ठिकाणी पुस्तक पडलं ठीक आहे मग पुस्तक हे बिलकुलही न हलता पडलं का तर नाही त्याची हालचाल झाली या ठिकाणावरून येऊन ते या ठिकाणी खाली पडलेलं आहे म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस आता पडलेलं तर आहे परंतु ते कसं पडलेलं आहे फ्लोर वर पडलेलं आपण कसं म्हणतो फ्लोर वरती पडलेला आहे वर हा शब्द येतोच ना वर हा शब्द येतो वर हा अर्थ सुद्धा येतो फक्त काय तर जी दिलेली वस्तू आहे त्यामध्ये मुवमेंट असते काय असते मुवमेंट असते वर अर्थ अभिप्रेत असतो परंतु वस्तूमध्ये काय असली पाहिजे हालचाल असली पाहिजे मुवमेंट असली पाहिजे या ठिकाणी ऑन मध्ये हालचाल नसते अप ऑन मध्ये हालचाल असते मुवमेंट असते ठीक आहे आता आपण पाहूया अबोव अबो काय आहे अबोव, अबोव वस्तू वर आहे या ठिकाणी अबाव सुद्धा काय आहे वर या अर्थानेच घेतला जातो शिवाय दोन्ही वस्तूंमध्ये अंतर आहे तेव्हा अबव हे प्रेपोझिशन वापरले जात ठीक आहे वस्तू काय आहे वर आहे आणि वस्तूमध्ये अंतर आहे तेव्हा अबोव हे प्रेपोझिशन वापरलं जात ठीक आहे उदाहरण पहा द काइट सोड हाय अबोव द ट्रीज द काय सॉड हाय अबोव्ह द ट्रीज या ठिकाणी ट्रीज आहेत झाडं आहेत बरोबर या ठिकाणी झाडं आहेत झाड आहेत आणि आहे जे पतंग आहे जो पतंग आहे तो वरती आकाशामध्ये उडतोय आपण काय म्हणतो त्याला झाडांच्या वरती पतंग उडतोय बरोबर झाडांच्या वरती पतंग उडतोय परंतु या ठिकाणी महत्वाचं म्हणजे काय तर अंतर आहे ज्या दोन गोष्टींचा उल्लेख आहे त्या दोन गोष्टींमध्ये भरपूर अंतर आहे अंतर असायला पाहिजे ज्यावेळेस आपण ऑन वापरतो त्यावेळेस वस्तूंमध्ये अंतर असतं का तर नाही बिलकुलही अंतर नसतं परंतु ज्यावेळेस आपण अबोव वापरतो त्यावेळेस वस्तूंमध्ये जास्त अंतर असतं या ठिकाणी जास्त अंतर असतं परंतु वर या अर्थाने अबव हे प्रेपोजिशन वापरलं जातं अर्थ तिन्ही गोष्टींचा सारखाच आहे ऑन म्हणजे वर अपॉन म्हणजे वर आणि अबो म्हणजे सुद्धा काय वर फक्त ऑन ज्यावेळेस वापरतो त्यावेळेस अंतर नसतं अपॉन ज्यावेळेस वापरतो त्यावेळेस हालचाल असते आणि अबो ज्यावेळेस वापरतो त्यामध्ये अंतर असतं ज्या दिलेल्या गोष्टी असतात त्यामध्ये अंतर असायला पाहिजे त्यावेळेस आपण अबो वापरू शकतो ठीक आहे तर हे जे प्रिपोजिशन आहेत ऑन अपॉन आणि अबो हे तुमच्या लक्षात आले असतील हे स्थलवाचक आहेत ठीक आहे चला पुढच्या प्रेपोजिशन कडे आपण पळूया पुढचं आहे बाय अँड विद बाय अँड विद बाय म्हणजे काय तर याच्याद्वारे कृती केली गेली कृती करणाऱ्यासाठी आता हे जे बाय प्रिपोझिशन आहे हे कृती करणाऱ्यासाठी वापरलं जातं कोणासाठी वापरलं जातं कृती करण्यास करणारा जो आहे व्यक्ती किंवा एखादी गोष्ट किंवा काही का असे ना त्यास त्यासाठी बाय हे प्रिपोजिशन वापरलं जातं पाहूया द बॉल थ्रोन बाय हितेश हा जो चेंडू आहे तो फेकला गेला काय झालं चेंडू फेकला गेला परंतु कुणाद्वारे फेकला गेला हितेशद्वारे फेकला गेला कुणाद्वारे हितेश द्वारे फेकला गेला म्हणून या ठिकाणी बाय हे प्रिपोजिशन हितेश साठी वापरलं गेलेलं आहे बायचा जो चा अर्थ आहे तो कृती करणाऱ्यासाठी असतो बायचा अर्थ कोणासाठी घ्यायचा असतो तर कृती करणाऱ्यासाठी घ्यायचा असतो ज्याने वाक्यामध्ये कृती केलेली आहे त्यासाठी बाय हे प्रेपोजिशन वापरलं जातं कृती करणाऱ्यासाठी ठीक आहे जो ऍक्शन घेणारा आहे त्यासाठी पुढे आहे विद पुढे आहे विध एखाद्या वस्तूच्या सहाय्याने अर्थ काय अभिप्रेत असतो एखाद्या वस्तूच्या सहाय्याने साधन या अर्थाने विद हे प्रिपेशन वापरलं जात कस शी रोट द मॅसेज विद अ पेन तिने मॅसेज लिहिलं तिने पत्र लिहिलं त्याने मेल लिहिला कशाच्या सहाय्याने तर पेनच्या सहाय्याने कशाच्या सहाय्याने पेनच्या सहाय्याने सहाय्याने हा अर्थ अभिप्रेत असतो सहाय्याने मदतीने सहाय्याने आणि त्याने ती गोष्ट जो करता आहे त्या कर्त्याने ती दिलेली गोष्ट साधन या अर्थाने वापरली गेली पाहिजे साधन या अर्थाने पेन काय म्हणून वापरला तर एक साधन म्हणून पत्र लिहिण्याचं साधन म्हणून पेनला वापरलं गेलं म्हणून या ठिकाणी आपल्याला विविध हे प्रिपोजिशन वापरावं वा लागणार आहे ठीक आहे साधन म्हणून वापरलं गेलं पाहिजे किंवा त्या वस्तूच्या सहाय्याने काम केलं असा तरी अर्थ त्यामधून निघायला पाहिजे तर आपण विद हे प्रेपोजिशन वापरू शकतो आणि कृती करण्यासाठी बाय हे प्रेपोजिशन वापरतात ओके चला पुढे आहे अक्रॉस आणि थ्रू अक्रॉस आणि थ्रू पहिला आहे अक्रॉस अक्रॉस काय आहे ओलांडून पलीकडे जाण्याच्या जा कृतीसाठी अक्रॉस हे प्रेपोजिशन वापरतात कुठे वापरतात तर ओलांडून पलीकडे जाण्याच्या कृतीसाठी एखादी गोष्ट आहे ती गोष्ट ओलांडून त्या गोष्टीच्या पलीकडे जाण्यासाठी अक्रॉस हे प्रेपोजिशन वापरलं जातं उदाहरण आहे द डॉग चेज द बॉल अक्रॉस द यार्ड द डॉग चेज द बॉल अक्रॉस द यार्ड या ठिकाणी यार्ड आहे किंवा कोणती काय गोष्ट अस असे ना या आहे थीके? या ठिकाणी डॉग आहे ठीक आहे या ठिकाणी हा डॉग आहे त्याने बॉलचा पाठलाग केला एखादा चेंडू पलीकडे गेला आणि त्याने पाठलाग केला मग हा जो डॉग आहे, आहे हा जो कुत्रा आहे हा कुठे गेला या यार्डच्या पलीकडे हा यार्ड आहे ठीक आहे याड या याडच्या पलीकडे त्याने ओलांडून पलीकडे गेला हा कुत्रा कुत्रा या ठिकाणी गेला बॉलच्या पाठीमागे धावत धावत तो या ठिकाणी गेला बरोबर म्हणजे त्याने काय केलं त्या याडला ओलांडलं ओलांडून पलीकडे गेला ज्यावेळेस अशी परिस्थिती असते की एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीला ओलांडून पलीकडे जाते अशा सिच्युएशन मध्ये अक्रॉस हे प्रेपोजिशन वापरायचं ओलांडून पलीकडे जाण्याच्या कृतीसाठी ओके आता थ्रू काय आहे एखाद्या वस्तूच्या मधून पलीकडे अर्थाने थ्रू हे प्रेपोजिशन वापरतात एखाद्या वस्तूच्या मधून पलीकडे उदाहरण पहा द कार ड्रोव्ह थ्रू द टनेल आता या ठिकाणी टनेल आहे बरोबर काय आहे टनेल आहे बोगदा आहे आणि कार रस्त्याने आली ठीक आहे ही कार या ठिकाणी रस्त्याने आली आणि ही कार या टनेलच्या आतमध्ये गेली आणि दुसऱ्या बाजूने ती निघाली बरोबर या ठिकाणी अशी पलीकडे गेली ती पलीकडे निघाली मधून पलीकडे निघाली बरोबर या ठिकाणी कार काय निघाली मधून पलीकडे निघाली म्हणजे थ्रू एखाद्या गोष्टीच्या थ्रू ती दुसरी गोष्ट गेली पाहिजे मधून पलीकडे निघाली पाहिजे आता या ठिकाणी हा जो कुत्रा आहे याडच्या आतमधून घुसला होता का मधून घुसला होता का नाही तर त्याला फक्त त्याने ओलांडलं होतं पलीकडे गेला होता ओलांडून परंतु या ठिकाणी ही जी कार आहे ही कार मधून गेलेली आहे त्या वस्तूच्या मधून पलीकडे गेलेली आहे बरोबर समजा या ठिकाणी एखादी वस्तू असेल ठीके एखादी गोष्ट या ठिकाणावरून या ठिकाणी गेली ओलांडून पलीकडे गेली तर त्या ठिकाणी अॅक्रॉस वापरायचं परंतु त्याच गोष्टीला ती भेदून पलीकडे गेली असती मधून गेली असती समजा इथून मधून पलीकडे गेली असती तर अशा वेळेला तुम्हाला थ्रू वापरावं लागणार आहे ठीक ला आहे तर अॅक्रॉस आणि थ्रूचा अर्थ कळाला असेल आता आपण काय करूया पुढे जाऊया पुढे आहे टू टू वर्ड्स आणि ऍट टू टुवर्ड्स आणि ऍट पहा पहिला आहे टू इच्छित ठिकाणी आता इच्छित ठिकाण म्हणजे त्याला आपण स्थळ म्हणतो या अर्थासाठी टू हे प्रिप वापरलं जातं वी आर गोइंग टू द बीच फॉर अ स्विम टुडे आज आम्हाला कुठे जायचंय तर स्विमिंग करण्यासाठी बीच वरती जायचं आहे बीच काय आहे एक इच्छित ठिकाण ज्या ठिकाणी जायची आपण इच्छा केलेली आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी किंवा असा अर्थ ज्या वेळेस परिस्थितीमध्ये निघतो त्यावेळेस टू हे प्रिपोजिशन वापरलं जातं इच्छित ठिकाणी जाण्यासाठी किंवा तशा अर्थासाठी टू हे प्रिपोजिशन वापरलं जातं ठीक आहे आता टूवर्ड्स टूवर्ड काय आहे एखाद्या स्थळाच्या दिशेने या अर्थाने टूवर्ड्स हे प्रिपोझिशन वापरलं जातं आता यामध्ये यामध्ये टू मध्ये फक्त एक इच्छित स्थळ असतं परंतु टुर्ड्स मध्ये एक दिशा दाखवली असते डायरेक्शन एक दिशा दाखवलेली असते द द थर्स्टी स्ट्रीम म्हणजे एक तहानलेला हायकर कुठे निघाला वॉकड चालत गेला तर कुठे टुवर्ड्स द स्ट्रीम स्ट्रीम म्हणजे काय एखादा झरा एखाद्या पाण्याचं ठिकाण थीकार, त्या ठिकाणी तो निघालेला आहे किंवा गेलेला आहे म्हणजे त्याने म्हणजे या ठिकाणी या वाक्यामध्ये टूर्ड्स या अर्थाने ती दिशा दाखवलेली गेली आहे दिशा दाखवली गेलेली आहे कोणती दिशा तर त्या स्ट्रीम कडे जाण्याची दिशा या ठिकाणी अभिप्रेत आहे ज्यावेळेस अशी दिशा दाखवायची असेल किंवा त्या प्रकारचा अर्थ अभिप्रेत असेल तर टूवर्ड हे प्रिपोजिशन आपल्याला वापरावं लागेल ठीक आहे तर हा जो अर्थाचा फरक आहे टू आणि टू मध्ये हे तुम्ही लक्षात घ्यायचे यामध्ये शेवटचं आहे आपलं ऍट ॲट कधी वापरतो इच्छित स्थळी किंवा ठिकाणी अर्थासाठी ऍट प्रिपोजिशन वापरलं जातं एखादी इच्छित स्थळ असेल एखादं इच्छित ठिकाण असेल तर त्या ठिकाणी किंवा तशा अर्थासाठी आपल्याला ऍट हे प्रिपोजिशन वापरलं जातं ठीक आहे द मीटिंग इज हॅपनिंग ॲट द लायब्ररी लायब्ररीच्या ठिकाणी दुपारी मिटिंग आहे म्हणजे जे इच्छित ठिकाण असेल ठीक आहे त्या ठिकाणासाठी ॲट एप्रिपोजिशन वापरलं जातो ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या ज्या स्पर्धा परीक्षा महाराष्ट्रामध्ये होत आहेत मग त्या कोणत्याही असे ना कोणत्याही लेवलच्या असे ना त्यामध्ये प्रेपोजिशन किंवा इतर अनेक ग्रॅमॅटिकल टॉपिक्सवर टौपिक, आधारित अनेक प्रश्न विचारले जातात आणि अशाच टॉपिक्सवर आधारित अनेक प्रश्न किंवा त्या संदर्भात जे व्हिडिओ आहेत आपल्या इरा अकॅडमी या चॅनलवरती तुम्हाला मिळतील त्याचबरोबर होकॅबलरी आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आहेत या सर्वांसाठी किंवा या सर्वांचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही इरा अकॅडमी या, या चॅनलला व्हिजिट करू शकता आणि व्हिजिट करून तुमच्यासाठी ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही पाहून घेऊ शकता त्याचा परीक्षांमध्ये तुम्हाला नक्की खूप फायदा होणार आहे तर असेच जे महत्वाचे व्हिडिओ आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून बनवलेले ते पुन्हा पुन्हा पाहण्यासाठी आपल्या इरा अकॅडमी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूया आपण अशाच एका ग्रामरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद